वैशाली पाटील आणि वैशाली पाटील रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला ग्रीन चिकन कसा बनवायचा हे करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे हिरवं वाटण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लिंबू, आलं आणि लसूण। तर पहिल्यांदा मी हे वाटण करून घेते आणि नंतर तुम्हाला रेसिपी दाखवते। तर हे बघा, अशा प्रकारे आपला हिरवं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात। पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे गोडे तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो नंतर त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकत आहे। त्याच्यामध्ये दालचिनी, दगडी फूल आणि टमाटर। कांद्याला असं सोनेरी रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये मी धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला आणि थोडीशी हळद टाकून देते। आपण तयार केलेला वाटण टाकून घ्यायचा। मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला चिकन टाकून घेते। आणि चिकन शिजण्यासाठी थोडासा 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटासाठी झाकण देऊ। अशा प्रकारे आपला चिकन जवळजवळ शिजत आलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण टाकून घेत आहे। खोबऱ्याचं वाटण टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि परत एकदा 5 ते 10 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवायचं। तर अशा प्रकारे आपला ग्रीन चिकन तयार झालेला आहे। हे बघा, मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे आणि आपला चिकन तयार झालेला आहे।